31 डिसेंबर वर्षाच्या शेवटच्या दिवसाला निरोप देत असताना कुठल्याही प्रकारे आनंद उत्सव व सेलिब्रेशन साजरा न करता रस्त्यावर भिक्षा मागून आपली उपजीविका करणाऱ्या कुटुंबांना प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे यांच्या वतीने निफाड येथील कुंदेवाडी रेल्वे स्टेशनवर ब्लँकेट साडीचे व जीवनावश्यक पदार्थांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रहार निफाड तालुका अध्यक्ष दिगंबर वडघुले, तालुका उपाध्यक्ष राहुल सोनवणे, उपशहराध्यक्ष शेरखान मुलानी, तालुका संघटक नानाभाऊ सांगळे, अरुण थोरे, राहुल जमधाडे, दिनेश काउतकर, सिद्धार्थ खडताळे उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.